आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्यात उत्साहात साजरा झालेला पोळा आणि गणेशोत्सव, मेरी माटी मेरा देश उपक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, काँग्रेस पक्षानं काढलेली जनसंवाद यात्रा आणि पोलिसांनी 3 जहाल नक्षल्यांना केलेली अटक अशा महत्वपूर्ण घटना सप्टेंबर महिन्यात घडल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीनं 3 सप्टेंबरपासून मार्कंडादेव इथून जनसंवाद यात्रा काढली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या पदयात्रेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आणि 6 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या सरजू महाका, मधु कुमोटी आणि अशोक तलांडी या 3 जहाल नक्षल्यांना पोलिसांनी 10 सप्टेंबरला 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. मादक पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यातही सप्टेंबर महिन्यात पोलिसांना यश आलं. छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या एका होंडा सिटी कारमधून पोलिसांनी 138 किलो गांजा जप्त करून 3 जणांना अटक केली. दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी मेटाडोरसह 33,50,000 सुगंधित तंबाखू जप्त करून दोघांना जेरबंद केलं. गडचिरोली पोलिसांनी मागील 2 वर्षात चोरी झालेले आणि हरवलेले तब्बल 40 लाख किमतीचे 300 मोबाईल शोधून ते नागरिकांना परत केले. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईलचं वाटप करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ द्या चर्चा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत जाऊन पक्षाची भूमिका मांडली. ग्रामीण भागात पोळा सण शेतकऱ्यांनी आनंदात साजरा केला. गावागावात बैलांना सजवून शेतकऱ्यांनी त्यांना गोडधोड खाऊ घातलं. गणेशोत्सवही भक्तिमय वातावरणात साजरा झाला. सार्वजनिक गणपतींसह अनेक नागरिकांनी घरगुती गणपतीचीही प्राणप्रतिष्ठा केली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. सप्टेंबर महिन्याच्या 3 आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने 7 प्रमुख मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. या काळात आपत्ती व्यवस्थापन विभागानं देसाईगंज आणि गडचिरोली तालुक्यातील 199 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त महिला आणि बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीनं बालक आणि गरोदर मातांसाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भामरागड इथल्या कार्यक्रमात मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग, उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावळ साळवे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. तिथे सकस आहाराविषयक पदार्थांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. आरोग्य विभागामार्फत आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती पद्धती या केंद्र शासनाच्या पोर्टलवर गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांबाबतच्या निर्देशांकात गडचिरोली जिल्ह्यानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. यामुळे आरोग्य विभागाची मान उंचावली गेली. मेरी माटी मेरा देश हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यावर राबवण्यात आला. ग्रामपंचायत नगरपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी तसंच महिला आणि विद्यार्थ्यांनी कलश यात्रा काढून प्रत्येक घरातून माती आणि तांदूळ गोळा केले. 21 सप्टेंबरपासून नक्षलवाद्यांच्या वर्धापन सप्ताहाला सुरुवात झाली. या कालावधीत पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूनं नक्षल्यांनी बेळगाव घाटातील जंगलात स्फोटकं जमिनीत पुरून ठेवली होती, परंतु पोलिसांनी ती शोधून नष्ट करण्यात यश मिळवलं. दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गडचिरोली इथं जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगदारी अभियान राबवण्यात आलं. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरे गडचिरोलीत आले होते. त्यांनी ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. आताच आपण ऐकलं गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.